कार्यकर्ते आता म्हणायला लागले की आपण लोकसभेसाठी भाऊ उभं राहावं म्हणून, तर कार्यकर्त्यांचा आग्रह आपण मान्य करणं गरजेचं आहे. मी असेल, प्रशांत जगताप असतील, राष्ट्रवादीकडे आमच्या दोघांची मागणी आहे. बिनविरोध करायची होती तर मग विधानसभेची का नाही केली टिळकांच्याशी? मुक्ताताई गेल्यानंतर मग विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे होती. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागेल याची शक्यता आहे. भाजपकडनं काही उमेदवार चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडनं शहराध्यक्षसह तुमचंही नाव चर्चेत येत आहे. पहिली प्रतिक्रिया काय आहे? गेले 35 वर्ष सातत्यानं समाजामध्ये काम केल्यानंतर कार्यकर्ते आता म्हणायला लागले की आपण लोकसभेसाठी भाऊ उभं राहावं म्हणून, तर कार्यकर्त्यांचा आग्रह आपण मान्य करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची पूर्ण माहिती मला चांगल्या पद्धतीनं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्त्यांचं जाळं आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या इतका वेळ समाजाला कोटलाच उमेदवार देईल असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत 35 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांशी एक वेगळं नातं मी माझ्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहे. आणि एक पक्षाच्या माध्यमातून देखील सातत्याने मी या ठिकाणी काम करत असतो. विविध युवकांच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांच्या मार्गी लावण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. गोरगरीब जनतेसाठी सातत्यानं काम केलेलं आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप काम केलेलं आहे. साधारण 3.5 लाख लोकांना आपण भोजनाची व्यवस्था केली होती, सकाळी 2500, संध्याकाळी 2500. आणि माझं सातत्य मी फक्त निवडणुकीपुरतं सामोरं जात नाही, तर समाजामध्ये आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना माझ्या अंतर्मनामध्ये ही निश्चितपणानं आहे. आणि समोर आपण सामोरं जावं अशी एक कार्यकर्त्यांची भावना जपण्याचा माझा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे. आणि लोकांमधनं जर चर्चा होत असेल की दीपक मानकरांनी या इलेक्शनला उभं राहावं, तर सध्याचं वातावरण आपण पाहिलं की विधानसभेच्या निमित्तानं ज्या इलेक्शन झाल्या त्यावेळी आघाडीचं जे वातावरण संपूर्ण पुणे शहरामध्ये झालेलं आहे ते वातावरण आज देखील आहे. आणि आघाडीच्या माध्यमातून जर समजा काँग्रेसला उमेदवारी विधानसभेची गेलेली आहे आणि आता राष्ट्रवादी देखील मागणी करू शकतात लोकसभेला, तर याच्यामध्ये मी असेल, प्रशांत जगताप असतील, राष्ट्रवादीकडे आमच्या दोघांची मागणी आहे. पक्ष निर्णय जो घेईल त्याला आम्ही मान्यता निश्चितपणे देऊ, परंतु मागणी ही माझी 100% राहणार आहे. आणि साधारण 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांचा माझ्यावरती विश्वास आहे, मी केलेल्या कामावरती विश्वास आहे. पुण्यातली गणपती मंडळं असो, पुण्यातील विविध प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्नाकरता मी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्थाच्या संदर्भातले प्रश्न असू द्यात, जेवढ्या कामगार संघटना पुणे शहरामध्ये आहेत त्यांच्याशी माझं एक वेगळं नातं जोडलेलं आहे, कारण त्यांच्या प्रत्येक कामाकरता मी सातत्यानं उभं राहिलेलं आहे. मग शिक्षण मंडळ असेल, पुणे महानगरपालिकेचं PMPL असेल, पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं संस्था असतील, या सगळ्यांना माझं एक वेगळं नातं जोडलेलं आहे. आणि पुणे शहरामधले युवक युवती विद्यार्थी असतील, प्रत्येक वेळी माझ्याकडले ना कुठले प्रश्न असतात, शैक्षणिक असतात, त्यांच्या अडचणी असतात, त्या दूर करण्याचा प्रयत्न माझ्या जीवनामध्ये करत असतो. परंतु या लोकसभेच्या निमित्तानं पुणे शहरातले विविध प्रश्न आपल्या समोर आहेत, ज्याची सोडवणूक काही खासदारांनी केली नसेल तर हे प्रश्न निश्चितपणे मार्गाने लावण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असेल. मग नदी सुधार योजना असेल, मेट्रोच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, पुण्यातल्या स्लम, साधारण 47 स्लम पुण्यामध्ये आहेत, कुठलीही आजपर्यंत डेव्हलपमेंट त्या स्लममध्ये झालेली नाही, त्याच्यावरती देखील माझं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. गरीबाला स्वतःचं चांगलं घर मिळायला पाहिजे, तो चांगल्या परिस्थितीमध्ये राहायला पाहिजे. आणि मला एक अनुभव आहे की ज्या परिसरामध्ये मी काम करतो त्यामध्ये स्लम साधारण 70%, त्यामुळे गरीबाची मुलं जरी गरीबी असली तरी ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये याच्याकरता माझा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी असतो. सुशिक्षित नागरिक देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गरीब विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कुठेतरी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. माझ्या परिसरामध्ये सोसायटी एरिया देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या सगळ्यांचा समन्वय माझा असतो. म्हणजे त्यांचा कुठलाही प्रश्न जर असेल तर या प्रश्नाला कुठेतरी न्याय द्यायचं काम माझ्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. भाऊ जागा आहे ते बिनविरोध होण्याचे प्रयत्न केले जातात. गिरीश बापट यांचे संबंध सर्व पक्षांशी चांगले होते असं ते दाखला देऊन ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न करते. बिनविरोध करायची होती तर मग विधानसभेची का नाही केली टिळकांच्याशी? मुक्ताताई गेल्यानंतर मग विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे होती. आणि लोकसभेचे जरी 6 महिने राहिलेले असतील, आता इलेक्शन होईल नाही होईल
हे आता लोकसभेच्या माध्यमातून कळेल आपल्याला कधी होणार आहे इलेक्शन किंवा होत नाहीये. कारण सध्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून असणारे जे आपसातील हेवेदावे जे आहेत ते कधी मिटतील आणि त्याच्यानंतर या इलेक्शनला सामोरं जावं लागेल. परंतु ज्यावेळी लोकसभेचे इलेक्शन असणार आहे त्यावेळी मी निश्चितपणे इश्यू राजवणार आहे.